नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त ना? आज परत आलो तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन। तर मित्रांनो, सकाळचे 10:15 झालेले आहेत, सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि जय शिवराय। तर आज आपणाला जायचं आहे श्रीवर्धनला, कारण श्रीवर्धनला आज बरीच काम आहे। तहसीलला जायचं आहे, आपणाला थोडंसं इलेक्ट्रॉनिक सामान आणायचं आहे आणि प्लस आपले डोक्याचे केस पण कमी करून याच्यात लय वाढलेले दिसतात। त्याच्यामुळं आत्ता आपणाला श्रीवर्धनला जायचं आहे। तर नाश्ता वगैरे करायचा आहे, आज नाश्त्याला उत्तप्पा केलेला आहे रुंजीने। सो नाश्ता वगैरे करून आपण श्रीवर्धनला जाणार आहे, काम फटाफट करून येऊन परत मला जे डेलीचे काम आहेत तेही काम सुरू करायचं आहे। सो चला आता नाश्त्याला जाऊ आपण आणि मस्तपैकी नाश्ता करू। आणि आज वातावरण बी असं पावसाळी वातावरण झाले, काय काय ठिकाणी पाऊस पण पडायला चालू आहे आता। म्हणजे आमच्या धाराशिवला तर आता भरपूर पाऊस चालू आहे, म्हणजे गावात पण, म्हणजे मेंढ्यात पण आमच्या पाऊस चालू आहे। आजच सकाळी पोरांचा स्टेटस बघितलं होतं मी, सो त्याच्यात पण आज भरपूर पाऊस पडायला लागलेला दिसतो आहे, कारण बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू आहे सध्या। वातावरण काहीतरी वेगळंच चालू झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतो आहे, काही ठिकाणी असं ढगाळ वातावरण झालं आहे। आता आपल्या इथेही बघा तुम्ही माझ्या पाठीमागे, हे असं ढगाळ वातावरण झालं आहे पूर्ण। सकाळी तर धुकं पडलं होतं मस्तपैकी आणि आता मस्त पावसासारखं वातावरण झालं आहे। असं वाटतं खरंच पाऊस येणार आहे, पण तसं काही नाही होणार, अजून तरी नाही पडला आपल्याकडे पाऊस। रात्री पण असंच वातावरण झालं होतं, पण 2-4 थेंब पडले आणि मग बंद झाला, पण जास्ती काय नव्हतं। काय काय ठिकाणी भरपूर पाऊस चालू आहे सध्या धाराशिवला, तर भरपूर पाऊस चालू आहे। सकाळी 7:30 खूप पाऊस होता धाराशिवला। तर असं ढगाळ वातावरण झालेलं, आजचं क्लायमेट थोडंसं वेगळं आहे। सो चला आता आपण विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊन येऊ आज, त्याच्यामुळं आपण विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊन येऊ, दर्शन करून येऊ। सो तुम्ही पण करा आता विठ्ठल रुक्माईचे दर्शन। आज नाश्त्यामध्ये तप्पा केला आहे, सांबर आणि चटणी। चला मग आता नाश्ता करू पोट भरून आणि मग करणी यायला पण आज उशीर होणार आहे आपल्याला। तर मित्रांनो, आत्ताच नाश्ता वगैरे झाला आपला आणि नाश्ता करून आपण आता निघालो श्रीवर्धनला। आज आपली ज्युपिटर घेतल्यासोबत नाश्ता। तर मित्रांनो, तहसीलला गेलो होतो पण आपलं तहसीलचं काम झालेलं नाही, सो त्याच्यामुळं ते काम पेंडिंग राहिलं आपलं, पण बाकीचे काम आपले पूर्ण झालेले आहेत आणि मस्तपैकी कटिंग वगैरे करून आलं आहे बघा, दिसतं का? मस्तपैकी कटिंग झालेले आहे, आता मस्तपैकी आंघोळ करतो आणि मग जेव्हा आपण जेवायला जायचं आहे 1 आहेत आता। तेपर्यंत थोडा उशीर झाला कारण तहसीललाच थोडासा वेळ गेला, कारण काम नाही झालं आपलं तिथं, म्हणून आपण बाकीचे कामं झाली आपली सगळी, पण एकच तेवढं राहिलं होतं। सो असो, आता नेक्स्ट टाईम ताई येईल तेव्हा आपण पुढची प्रोसेस करायला जाणार आहे। तर चला मग आता आंघोळ करतो, आता टकलं होऊन आलं ना म्हणून आंघोळ करतो। तर मित्रांनो, मस्तपैकी आंघोळ झाली आहे, 1:30 आणि आता काय आपणाला भूक पण नाही इतक्यात, म्हणून थोड्या वेळानं आपण जेवण नंतर करू। तर आता मस्तपैकी एक पिक्चर बघू आपण कुठला तरी, आता एक मूवी बघू, बरेच दिवस झालं पिक्चर बघितलेला नाही दुपारी आपण। सो एक पिक्चर बघू आता कुठलाही, एक आम्ही प्राईमला जो पिक्चर चांगला असेल तर तो पिक्चर बघू आता एक। तर मित्रांनो, संध्याकाळचे 5:20 झालेले आहेत आणि आपण चाललो आता जसवलीला, कारण आपल्या गाडीत पेट्रोल भरायचं आहे। उद्या एक तुमच्यासाठी सरप्राईज आहे, एक ट्रिप बनवतो आहे उद्या, गेज करा कुठली असेल। तर निघालो आहे आपण, आता पेट्रोल भरायचं आहे आपल्या गाडीत, हवा चेक करायची आणि चेनचा थोडासा आवाज येतो आहे ना, सो चेन पण थोडीशी टाईट करून घ्यायची आपणाला। तर चला मग आता निघालो आहे, तर खरी आता बघू काम काय काय होतं ते। सकाळी आपण गेलो होतो श्रीवर्धनला, पण आपण ज्युपिटर घेऊन गेलो होतो, कारण येताना थोडंसं सामान पण होतं ना, आणि या बाईकवर कसं की सिंगल जर माणूस असेल तर तुम्हाला सामान घेऊन येता येत नाही, मग पाठीमागं बॅग किंवा असं काहीतरी लागतं, कोडी घेऊन येता येतं पण जास्ती सामान आणता येत नाही। आणि सकाळी थोडंसं सामान होतं म्हणून आपण ज्युपिटर घेऊन गेलो होतो, सो असं पण होतं। आणि आता जायचं पेट्रोल भरायचं आणि सगळा प्लॅन अचानक ठरला ना, त्याच्यामुळं की हे सगळं चालू आहे आणि उद्याची ट्रिप आहे मस्तपैकी, एन्जॉय करत करत जाऊ। आपला डेलीचा रूट आहे, ज्यांना माहीत असेल त्यांनी नक्कीच सांगा मला कुठली ट्रिप असणार आहे उद्याची। गाडी
गाडी ब्रेकडाऊन झालेली दिसते, काहीतरी प्रॉब्लेम टायर नाही ना, ब्रेकडाऊन झाले गाडी. आणि ह्या सगळ्या मच्छीच्या गाड्या असतात, एवढा वास घाण येतो ना, लय वास येतं नाक म्हणजे असं एकदा का नाकात वास खूप बसला मच्छीचा, लवकर निघता निघता आताही बसला बघा, एकदम हवा आली आणि एकदम नाकात जातो. हा एक जुनं झाड आहे वडाचं, खूप मोठं, याला पारंब आहेत. आम्ही स्वामी जयंतीला याच्या पारंब्या घेऊन जायचो, कारण स्वामी जयंतीला स्वामी आबांना ह्याचं हे बनवायचं. ओ हो हो, टोक करून घेऊन चाललेत गाडी बाबा, पुढे जर ठोकलेली दिसते चांगलीच, कारण घाट आहे नेहमी होतच राहतं हे प्रॉब्लेम, असे कोणी जाणून बुजून करत नसतं, होत राहतं. कोणाला हाऊस नाही आहे मरायची म्हणून ते काही जाणून बुजून होत नाही किंवा समोरचा काही जाणून बुजून करत नाही, पण शक्यतो लक्ष देऊन चालवलं ना की असे काही प्रॉब्लेम होत नाही, तर होणारी घटना होत असते. तुम्ही म्हटलं काय आणि मी म्हटलं काय ते थोडीच राहणार आहे, शेवटी भगवान का जो मंजर आहे वही होत आहे. समोरचा व्ह्यू बघा कसला भारी दिसतोय, एक नंबर दिसतोय. पावसाळ्यात तर ही पूर्ण ग्रीन ग्रीन दिसलेलं असतं, हां भरलेलं असतं सगळं, एक नंबर दिसतंय. माझ्या बसली पिकं फोटो नसते लिहायचे, एकदा का दोनदा काढलेले होते, पण ते आता डिलीट पण झाले असतील किंवा माझ्या इंस्टाग्राम आय डीला असतील, जाऊन चेक करा एकदा. शरद जावळे म्हणून आपल्या इंस्टाग्रामला अकाउंट आहे, तर तिथं जाऊन फॉलो करा, त्याच्यावर तुम्हाला नेहमीचे अपडेट मिळत जातील. किंवा कुठली राईड वगैरे करणार आहे तर ते अगोदर इंस्टाग्रामला नक्कीच कळवलं जाईल तुम्हाला. यूट्यूबला कसं एडिट वगैरे होऊन पूर्ण दिवसाचा व्हिडिओ एडिट होणार आणि मग दुसऱ्या दिवशी व्हिडिओ भेटतो ना, सो त्याच्यामुळं इंस्टाग्रामवर लवकर कळलं जातं, कारण इंस्टाग्रामला स्टोरी वगैरे टाकलेल्या असतात ना आपल्या, त्याच्यामुळं. तर माझे इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा, शरद जावळे म्हणणं आहे. रोड मस्त केल्यामुळं आता गाडी चालवायला काय वाटत नाही, तर 6 महिने अगोदर जो तुम्ही आला असता ना या रोडला, श्रीवर्धन रोडला, सो डिफिकल्ट झालं असतं, खूप अवघड गेलं असतं गाडी चालवणं, कारण खूप खराब पण रस्ता होता ना, आणि आपल्या गेटच्या समोरच एवढा खराब होता ना, 1.5 किलोमीटरचा पॅच, म्हणजे खूप अवघड गोष्टी होत्या सगळ्या. त्या सनसेट बघा कसा होतोय, आता एवढा लाल तापलेला आहे आणि थोड्या वेळात लाल लाल होऊन जाईल तो पूर्ण. आपणाला इथल्याच पंपावर जायचंय, इथंच तेल भरायला लागणार आहे. आणि सकाळी लवकर निघायचं ना, मला वाटतं जवळजवळ 5 वाजता तरी निघेन मी. साडेचारचे जर टाकलेले आता पेट्रोल आपण, ऑलरेडी होतं पहिलं पण आणखीन थोडंसं टाकलं, कारण सकाळी परत लवकर उठून निघायचं आहे ना, म्हणून थोडंसं टाकलेलं आहे. हे घ्या, आता आपण जाऊ हवा चेक करू, इथे साईडला दुकान आहे आणि जमलं तर त्याच्याकडं चेंज करतो आहे का विचारू, नाही करत म्हणलं तर मग शेवटी खाली मार्केटमध्ये जायला लागलं आपणाला. ओबो बो 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 बो, ऐका मला एकदा तरी बसायचं आहे, चालवायची आहे ही गाडी. माझा मित्र आहे राहुल म्हणून, राहुल दादा म्हणजे शाळेतला मित्र आहे, तो पण असे डंपर झालो होतो, मला एकदा बोलला होता ये तो शिकवतो म्हणून, पण मला वेळच भेटत नव्हता जायला. ये बाबा म्हणाव, किती वेळ लावशील अजून, हवा चेक करणार, मला वाटलं येतो का नाही की वाटलं, पण आला बाबा बिचारा येतोय. हां तर कुठं होतं की माझा शाळेतला मित्र आहे राहुल जाधव म्हणून, तो पण आता असे आता चालवत नाही पण चालवायचा मागच्या 1-2 वर्षाखाली, तेव्हा बोलला होता की ये तुला शिकवतो म्हणून, पण आपणाला ॲक्च्युली वेळच भेटलेला नव्हता. बघू कधी जमलं तरी एकदा खाईन आपण नक्की बसू याच्यावर. तर हवा चेक करून झाली, 30-40 ठेवलेली आहे वाट, पोळी 30 ठेवली आणि बरोबर होती पोळी, पण पाठीमागं थोडीशी कमी होती. फक्त आपणाला आता चेनचं थोडंसं बघायला लागणार आहे, चेनचा आवाज येतो आहे ना त्यामुळं. जाऊ दे बाबा, आम्हाला सगळ्यांचा भरोसा पण आहे, मशीनचा भरोसा नसतो. म्हशी रांडुकर रस्त्यात जनावर आले ना की बाबांना सावकाशच गाडी घेतो, मी तर सावकाशच घेतो, कारण नाही तिथं काही करायला जातो आणि मग काहीतरी कांड होऊन बसतो, त्यापेक्षा जरा सावकाश घेतलेली कधी बरी. तर इथून राईट घेतलं की आपलं दिव्यागर बोरली इकडं पण जायला रस्ता आहे मित्रांनो, इकडनं मोसळ्याहून पण आहे आणि इकडनं पण आहे. इकडनंही आता चांगला रोड केला आहे, मस्त आहे रोड, दिवसा जायला चांगला आहे, पण संध्याकाळी कारण घाट आहे पूर्ण, एक पण गाव लागत नाही रस्त्याला, त्याच्यामुळं रिस्की आहे संध्याकाळी जाणं पण.
तर इथे एकदा बघू आहे का इथे असेल तर ठीक आहे हां हाय हाय ही आपली असली अशी हॉर्नेट आहे असली दिसते बघा ना आता तुला सर्व्हिसिंगला आले आता आपण पुन्हा एकदा पुन्हा जेव्हा येऊ तेव्हा सर्व्हिसिंगला पण आपण सर्व्हिसिंग मानगावला करतो ना सो त्याच्यामुळे आता सर्व्हिसिंग मला वाटतं मानगावलाच आता उद्याची ट्रिप झाली आपली की मग एकदा सर्व्हिसिंगला एक दिवस काढून सर्व्हिसिंगला दोन्ही गाड्या सर्व्हिसिंगला आले ज्युपिटर पण आणि हे पण दिवस काढून जायला लागणार आपल्याला सर्व्हिसिंगला गाडी ढकलं ना की एवढं वजन भरले काही चल मार्केटमध्ये जायचं काम वाचलंय आपलं इथलं इथंच झालं बरं झालं अशा तऱ्हेनं आपलं काम झालंय सर्व्हिसिंग म्हणजे काका बघत चला डायरेक्टच एकच स्कूटीवाली ब्रेक कमी लागतं आणि त्यात म्हातारी माणसं म्हणलं की अवघडच असतं जरा त्यापेक्षा आपण सांभाळून चाललेलं कधी बरं नाही तर त्याच्या आयला ठोकणार हे आणि आपल्यावर तू वरुणात वरतून आपल्याला जो ऐकायला लागेल की तुला कळत नाही का असं बऱ्याच वेळेस घडलेलं माझ्यासोबत नाही पण मी बऱ्याच वेळेस बघितलेलं आहे हे बघा समोर लाईव्ह डेमो बघितला ना तुम्ही असा असतो काळी निघायला आपल्याला आता टेन्शन नाही कधी बी पाच वाजता चार वाजता कधीही आपल्याला मनात वाटलं की आता निघू शकतो तेव्हा बिंदास निघायचं ना आता टेन्शन नाही नाही का मित्रांनो ज्यांनी महाबळेश्वरची राईड बघितलेली नाही त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा महाबळेश्वर वाई वगैरे केलेली ट्रिप आहे तो मी आणि ताई गेलो होतो मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्ता जो व्हिडिओ बघताय तुम्ही तर त्यालाही लाईक करा आणि शेअर पण करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर असं कंपल्सरी नाही की तुम्हाला लाईक करणं शेअर करणं असं काही नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच करा असं माझं म्हणणं आहे माझं कसं आहे माहिती आहे का मी कधी पण ट्रिपला निघालो ना की त्याच्या आधी एकदा तरी गाडी चेक करतो कारण ऐनमध्ये रस्त्यामध्ये कुठं प्रॉब्लेम नको ना सो त्याच्यामुळं की आधीच घरी असतानाच गाडी एकदा चेक करायची हवा पेट्रोल काही चेनचं वगैरे प्रॉब्लेम हे सगळं आधीच चेक करायचं सो त्याच्यामुळं मग एकदा ट्रिपला जायच्या अगोदर नक्कीच चेक करत जा कारण ते गरजेचं असतं कुठेतरी रस्त्यात गाडीचा प्रॉब्लेम होण्यापेक्षा घरी काय आहे ते चेक करून निघालेलं कधीही चांगलं काय लोकांना फोर व्हीलर कम्फर्टेबल असते काय लोकांना टू व्हीलर असते मला तर टू व्हीलरचा प्रवास एवढा आवडतो भयंकर प्रवास आवडतो आणि मी सेफ्टीसाठी तसं जॅकेट वगैरे घेतलेलं आहे रायडिंग बॅट आहे जॅकेट आहे आणि प्लस नी गार्ड ग्लोव्ज वगैरे हे सगळं सेफ्टीसाठी घेतलेलं आहे आणि आत्ता हा गोप्रो ज्याला माउंट केला आपण ते पण हेल्मेट मला वाटतं 6 महिने झालं घेऊन त्याला पेट्रोल पण आपण 450 भरलं 450 पेट्रोल आत्ता महाबळेश्वरच्या ट्रिपला गेलो होतो तेव्हा मला वाटते फुल केली होती महाबळेश्वरमध्ये आम्ही हो महाबळेश्वरमध्येच बरोबर चौकातच फुल केली होती गाडी सो तिथून आली महाबळेश्वरहून प्लस आत्ता किती 450 भरलं फुल होतं एकच गाडी उतरली होती पण अगदी घाई नको सकाळी उठल्यावर परत म्हणून भरून टाकलं इथून दिसेल हा मंदिर वगैरे सगळं आपलं इथून आता आपण सावकाळ जाऊ थोडंसं इथून तुम्हाला दिसेल दिसतं का तुम्हाला हा समोरचा व्ह्यू सगळा मंदिराच्या पाठचा व्ह्यू बघता ना तुम्ही तो हा व्ह्यू खोल दरी आहे एकदम आणि समोर मंदिर दिसतं का तुम्हाला आपलं तर मित्रांनो आज आपण इथेच थांबतोय रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि आपणाला आपला डेलीचा ब्लॉग जो आहे तो एडिट पण करायचा आता जो तुम्ही बघताय तो एडिटिंग वगैरे करेपर्यंत 12:00 होणार आहेत ऑलरेडी 10:30 झालेले आहेत त्यामुळं ब्लॉग एडिट करून अपलोड पण करायचं आहे आपणाला कारण उद्या सकाळची आपली नवीन राईड सुरू होणार आहे त्यामुळं आज जी कामं आहेत ते आत्ता आपणाला संपवावे लागणार आहेत आजच कारण एडिटिंगला उद्या वेळ पण भेटणार नाही त्याच्यामुळं आजचा ब्लॉग आपणाला आजच एडिट करायला लागणार आहे तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.